प्रस्तुत वारी अंतरंग सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी, संतांचे पालखी सोहळे आणि वारकऱ्यांच्या दिंड्या. गेल्या शतकानुशतके भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला एकत्र होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी पायी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. गेल्या 800 वर्षांहून अधिक काळ ही वारी सुरू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच. दिंडी पालखी सोहळ्यासोबत ही सामूहिक साधना केली जाते. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात आषाढी वारीचे अंतरंग उलगडून सांगणार आहोत. आषाढी कार्तिकी भक्तजने येती चंद्रभागे माझी स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळती ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल असे शब्द कानी पडले तरी मराठी माणसाच्या मनात एक चैतन्य निर्माण होते. वारीची प्रथा म्हणजे द्वैत अद्वैताचे मिलन, परमेश्वर आणि मानवी आत्म्याचे एकरूप होणे होय. जीवनाचे सफल्य, अध्यात्म, मन, आरोग्याची सांगड घालणारा हा काळ आहे. या वारीला मोठी परंपरा आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा आदी संत मंडळींनी ही वारीची परंपरा जपली आणि वाढवली. आजही लाखो लोक ही परंपरा जपतायत. विठ्ठल चरणी समर्पित होऊन जगण्याची कला ही वारी शिकवते. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0% फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आषाढी एकादशीलाच ही वारी पंढरपुरी जाते. यालाही काही कारणे आहेत. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. हा काळ पावसाळ्याचा आहे. पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारा हा काळ आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटले जाते. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटले जाते अशी श्रद्धा आहे. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असेही लोक मानतात आणि म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेलाय आणि येथील वैकुंठ भूनिवासी पांडुरंगाला ते या काळात भेटायला जातात. यानंतरचे 4 महिने देव शेषावर निद्रिस्त होतात. ते दिवाळी दरम्यान म्हणजे कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते. दशमीला वारी वाखरीला पोहोचते. वाखरी ते पंढरपूर हे अंतर केवळ 7 ते 8 किलोमीटरच आहे. मात्र हे अंतर वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असतं. विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या या वारकऱ्यांचं मन आधीच त्याच्या पायाशी विसावलेलं असतं आणि हे अंतर शरीराने जवळ करण्यासाठी हे वारकरी अक्षरशः धावत सुटतात. पांडुरंगाच्या रावळाचा कळस दिसला की कृतकृत्य होतात आणि जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता म्हणत मागे फिरतात. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून केवळ कळसाचे दर्शन घेऊन वारकरी परततात. हा विठ्ठल ठाईचा भाव वारकऱ्यांना सुखाचा आनंद देतो आणि पुढच्या वर्षीचे परत येण्याचे आश्वासन देवाला देत हा सोहळा संपतो. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. येथून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळूहळू पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करून संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी या नामघोषाने सारे वातावरण भरून जाते.
एकादशीच्या दिवशी दुपारी 1 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी यांची सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक निघते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होऊन वारीची सांगता होते. पुन्हा सर्व संतांच्या पालख्या परतीच्या मार्गाला लागतात, त्यालाच आपण परतवारी म्हणतो. आषाढी वारी सोहळ्यादरम्यान वारी अंतरंग या व्हिडिओ मालिकेतून आपण वारी सोहळ्यातील विविध प्रथा परंपरांचं अंतरंग उलगडून पाहिलं. प्रेक्षकांनी देखील डिजिटल प्रभातच्या वारी अंतरंग मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या या अखेरच्या भागात आपण आषाढी वारीचे अंतरंग उलगडून पाहिलं. सर्वांना आषाढी वारीच्या शुभेच्छा. पांडुरंग पांडुरंग.